नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे स्क्रॅपरच्याबद्दल माहिती. स्क्रेपर हा एक प्रकारचा कटिंग टूल्स आहे. स्क्रेपर टू स्टीलपासून किंवा हाय कार्बन स्टीलपासून तयार केलेले असतात. या व्यतिरिक्त आपल्याकडे ज्या जुन्या फायली असतात, ज्या जुन्या फायलीचे टीथ वगैरे खराब झालेले असतात, त्या फायलीपासून सुद्धा आपण स्क्रेपर तयार करू शकतो. स्क्रेपरचा वापर आपण जे मशीनिंग केलेले जे पार्ट असतात किंवा फाइलिंग केलेले जे जॉब असतात, त्या जॉबच्या पृष्ठभागावर जे हाय स्पॉट तयार झालेले असतात, जे हाय स्पॉट आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, त्या हाय स्पॉटला कमी करण्यासाठी किंवा काढण्यासाठी आपण स्क्रॅपरचा उपयोग करतो. स्क्रॅपरच्याद्वारे जे ऑपरेशन्स केले जाते त्याला स्क्रॅपिंग असे म्हणतात. स्क्रॅपिंग करत असताना जॉबच्या लांबी रुंदीनुसार एक BIS एक अलाउन्स ठेवलेला असतो. हा अलाउन्स 0.1 mm ते 0.4 mm पर्यंत असतो. स्क्रॅपिंगच्या क्रियेमध्ये एका स्ट्रोकमध्ये जे मटेरियल रिमूव्ह होते ते मटेरियल 0.005 mm ते 0.007 mm पर्यंत एका स्ट्रोकमध्ये मटेरियल रिमूव्ह होते. यानंतर पाहूया आपण स्क्रेपरचे प्रकार. आपण पाहणार आहे स्क्रॅपरचे प्रकार. स्क्रॅपर हे 6 प्रकारामध्ये असतात. सर्वप्रथम आपण पाहूया फ्लॅट स्क्रॅपर. आता या फ्लॅट स्क्रॅपरचा यूज आपण जॉबच्या पृष्ठभागावर जे हाय स्पॉट असतात त्या हाय स्पॉटला, जॉबच्या पृष्ठभागावरील जे हाय स्पॉट असतात त्यांना काढण्यासाठी आपण फ्लॅट स्क्रॅपरचा वापर करतो. आता हा फ्लॅट स्क्रॅपर बघा, याचे काही भाग आहेत, काही पार्ट आहेत, या पार्टची नावं आपण पाहूया. सर्वप्रथम हँडल. हँडलच्या सहाय्याने आपण स्क्रॅपरला पकडतो. त्यानंतर ही टँग आहे. त्यानंतर टँगनंतर ही संपूर्ण बॉडी आहे आणि हा कटिंग एज आहे. आता हा जो कटिंग एज आहे याला ग्राइंडरच्या सहाय्याने आपण याला 81 degree ग्राइंडिंग करतो, म्हणजे धार लावतो. आणि ती धार लावल्याच्या नंतर आपण ऑइल स्टोन या पदार्थावरती आपण या कटिंग एजला फिनिशिंग करतो. आता हा जो फ्लॅट स्क्रॅपर आहे, या फ्लॅट स्क्रॅपरची लांबी जवळपास या कटिंग एजपासून तर या हिलपर्यंत इथून एवढी घेतली जाते. आता सर्वसाधारण कामासाठी BIS 100 to 200 mm पर्यंतचे स्क्रॅपर आपण वापरू शकतो. त्यानंतर पाहूया आपण हुक स्क्रॅपर 2 नंबरचा. आता हा हुक स्क्रॅपर जो आहे हा सेम फ्लॅट स्क्रॅपरसारखाच दिसतो. फरक एवढा आहे की याचा जो हा जो कटिंग एज आहे हा 90 degree कोणामध्ये बेंड केलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथं बेंड केलेला आहे. आणि या हुक स्क्रॅपरचा वापर आपण जे ग्रू असतात, जे स्लॉट असतात, त्या स्लॉटमध्ये आपल्याला जे हाय स्पॉटवरती आलेले असतात किंवा ग्रूमध्ये जे हाय स्पॉटवरती आलेले असतात ते रिमूव्ह करण्यासाठी आपण या हुक स्क्रॅपरचा वापर करत असतो. आता या हुक स्क्रॅपरचा वापर करत असताना जॉबवरचं जे मटेरियल जेव्हा रिटर्न स्ट्रोकमध्ये जेव्हा आपण स्क्रेपरला जेव्हा मागे ओढतो तर तेव्हा हा कटिंग एज मटेरियल रिमूव्ह करतो. त्यानंतर पाहूया आपण 3 नंबरचा स्क्रॅपर, हाफ राऊंड स्क्रॅपर. आता या हाफ राऊंड स्क्रॅपरचे हा जो दोन कटिंग एज असतात याला, हे धारदार असतात कटिंग एज आणि हा थोडा राऊंड शेपमध्ये बनवलेला आहे. आता या हाफ राऊंड स्क्रॅपरचा यूज जनरली जे सर्क्युलर शेप राहतात, हाफ राऊंड जे सर्क्युलर शेप राहतात, जसं की उदाहरणार्थ एखादा जॉब आहे अशा पद्धतीचा, आता हा जो आतील जो भाग आहे
हा भाग या भागावरती जे हाय स्पॉटवरती आलेले असतात जे की डोळ्याने दिसत नाही आपल्याला पण त्या भागावरती जे हाय स्पॉट आपल्याला जर कमी करायचे असतील तर या राउंड शेपने आपण ते हाय स्पॉट आपण कमी करू शकतो। त्यानंतर पाहूया आपण चार नंबरचा ट्रायंगुलर स्क्रेपर। हा ट्रायंगुलर स्क्रेपर याला बघा हे तीन कटिंग एज आहेत दिसत आहे। हा पहिला एक कटिंग एज आहे हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे म्हणून याला ट्रायंगुलर स्क्रेपर असे म्हणतो आपण। आता या ट्रायंगुलर स्क्रेपरचा वापर जे या ट्रायंगुलर स्क्रेपरचा वापर आपण जे कॉर्नर असतात जॉबचे किंवा एज बाजू किंवा एखादा राउंड शेप आतील या आतील भागातील राउंड शेपमध्ये हा साफ करण्यासाठी किंवा हे जे कॉर्नर आहेत हे एज तयार करण्यासाठी किंवा या एजला साफ करण्यासाठी आपण ट्रायंगुलर स्क्रेपरचा वापर करतो। त्यानंतर पाहूया आपण पाच नंबरचा स्क्रेपर दिसत आहे बुल नोज स्क्रेपर। आता हा जो बुल नोज स्क्रेपर आहे आता याचं नाव असं आहे बुल नोज तर हा समोरचा जो भाग आहे हा पूर्ण राऊंड शेपमध्ये आहे। आता हा जो राऊंड शेप आहे हा जनरली 2.3 असतो। आता याचा यूज आपण बुल नोज स्क्रॅपरचा यूज आपण फ्लॅट सरफेसवर सुद्धा आपण करू शकतो। फ्लॅट सरफेसवर जे हाय स्पॉट जे काढण्यासाठी सुद्धा करू शकतो किंवा जे सर्क्युलर अर्धगोलाकार जे जॉब राहतात त्या जॉबमधील जे हाय स्पॉट असतात ते कमी करण्यासाठी सुद्धा आपण या बुल नोज स्क्रेपरचा वापर आपण करू शकतो। त्यानंतर पाहूया आपण सहा नंबरचा स्क्रॅपर टू हँडल स्क्रॅपर। टू हँडल स्क्रेपर आता या स्क्रेपरमध्ये दोन हँडल लावलेले आहेत या स्क्रेपरला तुम्ही पाहू शकता। याच्या दोन्ही पण बाजू ह्या धारदार आहेत कटिंग एज आहेत। आता याचा वापर आपण जनरली फ्लॅट सरफेसवर आपण हाय स्पॉट कमी करण्यासाठी करू शकतो पण हा जो स्क्रॅपर आहे याच्या सहाय्यानं जनरली जे स्क्रिपिंग केली जाते ते एकदम चांगल्या प्रकारे आणि फिनिशिंग एकदम चांगल्या प्रकारे जॉबवर येऊ शकते म्हणजे येते। त्यानंतर या स्क्रॅपरचा वापर जे जॉब रुंदीला लांब असतात अशा जॉबवरती जनरली या टू हँडल स्क्रॅपरचा वापर आपण करत असतो। हे झाले स्क्रेपरचे प्रकार सहा। त्यानंतर पाहूया आपण स्क्रेपरला कशा पद्धतीमध्ये आपण म्हणजे यूज करू शकतो आणि ऑपरेशन्स करताना कशा पद्धतीने हँडल करायचा आहे स्क्रॅपर चालू शकतो आपण हे थोडक्यात आपण पाहूया। आता हा जो आहे आपला हा आहे वर्कपीस म्हणजे जॉब। हा जॉब आहे आपला या जॉबला आपण व्हाईसमध्ये घट्ट बांधावा लागतो। त्यानंतर हा स्क्रॅपर आहे दिसत असेल तुम्हाला या स्क्रॅपरला आपण जॉबच्या पृष्ठभागापासून आपण बघू शकता पृष्ठभागापासून 30 degrees कोनावरती जवळपास 30 degrees कोन तयार झाला पाहिजे स्क्रॅपरच्या आणि जॉबच्या बांधामध्ये। त्यानंतर आपण सरळ स्ट्रोक म्हणजे 90 degrees कोनामध्ये सरळ स्ट्रोक आपण स्क्रिपिंगद्वारा म्हणजे स्क्रेपर सरळ स्ट्रोकच्या सहाय्यानं केले पाहिजेत जेणेकरून फिनिशिंग चांगली येईल। आणि याच्यामध्ये बघा जर मटेरियल जर हार्ड असेल मटेरियल जर हार्ड असेल तर आपल्याला स्क्रॅपर
यूज करत असताना 30 डिग्रीच्या वरही आपण ठेवू शकतो, जेणेकरून ते मटेरियल जास्त प्रमाणात आणि कमी वेळामध्ये रिमूव्ह होईल 30 डिग्रीच्या कोणाच्यापेक्षा जास्त जर हार्ड मटेरियल असेल तर। आणि जर सॉफ्ट मटेरियल असेल तर, सॉफ्ट मटेरियल असलं तर स्क्रेपरचा कोन जॉबच्या पृष्ठभागाच्या 20 डिग्रीच्या कमी असला पाहिजे, कारण की मटेरियल जर सॉफ्ट असल्यामुळे मटेरियल जास्त लवकर रिमूव्ह होईल। हे झालं स्क्रेपिंग करताना म्हणजे कशा पद्धतीने स्क्रेपिंग करायची आहे। इथपर्यंत आपण पाहिलं आहे